किळसवाने कित्येक नजरा। ए बघ ना काय टमाटर आहेत। ऐन मिस्कूट फुटलेल्या जेमतेम इशीतल्या पोरांच्या घोळक्यातून हे वाक्य आलं। ठिकाण PMT बस। आता 26-27 वर्षाची खांद्याला पत्रकारिता पद्धतीचं दप्तर अडकवलेली उंच गोऱ्या रंगाची आणि धिपाड बांध्याची मुलगी घाईघाईतच स्वतःला आणि स्वतःच्या ओढणीला सावरत PMT बसच्या दरवाज्यातून आत बसमध्ये आली होती। पण गाडीतल्या गर्दीमुळे ती मध्येच घुटमळली असावी। मात्र तिच्याकडे पाहून उद्गारल्या गेलेल्या या वाक्यानंतर त्या घोळक्यातलं एक डुकरी खिलड हसू संपूर्ण बसला ऐकायला भेटलं। बाकीच्यांना कदाचित काय झालं तेही कळालं नसेल, मात्र सगळ्यांचे कान जरूर त्या उन्मादाकडे टवकारले गेले होते। कंडक्टर काकाकडून तिकीट घेतल्यावर ती मुलगी क्षणार्धात त्या होळक्याकडे वळाली। आता पुढे काहीतरी वेगळं होणार याची कुणकुण त्यातल्या प्रत्येकालाही लागली असेल कदाचित। का रे, कुठे टमाटर दिसले तुला? तिने त्या घोळक्यातल्या डुकराला बरोबर हेरलं होतं आणि म्हणून तिने त्यालाच बरोबर विचारलं। जिथे दिसायला पाहिजे होते तिथेच दिसले, त्याच्याकडून मुजर प्रत्युत्तर आलं। त्यानंतर त्या नालायकाची वागण्याची परिसीमा तिच्या पण लक्षात आली। अरे बाळा, टमाटर नाहीत हे, तुझा गैरसमज झाला। त्यांना स्तन म्हणतात, तुझ्या आईला आणि बहिणीला पण आहेत असे सेम। हां, कदाचित तू घरी तेवढे लक्ष देऊन पाहिले नसशील। जेव्हा तू लहान असशील ना तेव्हा तर तुझ्या आईने काळजीने यातूनच तुला कित्येकदा दूध पाजून तुझी भूक भागवली असेल। आणि काही नाही रे, मासल असतात तुझ्या हातपायासारखे। घरी गेल्यावर आईला किंवा बहिणीला विचार, सांगतील त्या। आणि हो, आणि टमाटर नको म्हणूस, नाहीतर त्यांना समजणार नाही। स्तन मन स्त्रियांना निसर्गाने दिलेली देवी देणगी आहे ती। तुला नाही समजणार ते, कारण तुझ्यावर संस्कार करायला वेळच नसेल मिळाला तुझ्या घरच्यांना, नाहीतर असा घाणेरडापणा तुझ्या जिभेवर आलाच नसता। त्याच्या अंगाला स्पर्शही न करता तिने त्याला मारलेल्या त्या चपकारीचा आवाज आता PMT बसच्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता। तिच्या डोळ्यातला निखारा आणि वागण्यातला आक्रमकपणा पाहून आणि काही वेगळं घडायच्या आधीच 45-50 वर्षाच्या एक मावशी तिला शांत करायला पुढे झाल्या। शांत हो पोरी, त्याला आता त्याची चूक उमगली असेल, तू नको आणि त्रास करून घेऊस। हे सगळं समजवताना पण मावशी तिच्यापासून हातभर अंतर ठेवूनच बोलत होत्या। काय शांत हो काकू, किळस वाटते या लोकांची। 20 वर्षाचं नवीन मिशी फुटलेलं पोरगं असू द्यात किंवा माझ्या वडिलांच्या वयाचे काका असू देत, तरी संपूर्ण अंगभर कपडे घातलेले असताना पण जेव्हा समोरचा कुणी मी त्याच्यासमोर नग्न उभी आहे या नजरेने पाहतो ना, तेव्हा मेल्याहून मरून जायला होतो। रोज रोज तेच, तीच वासनाधीन नजर। का रे, का सहन करायचं आम्ही ते रोज? घरून दमून थकून काम करून यायचं आणि प्रवासात प्रत्येक क्षणी ओढणी आणि पदर सावरायचा का? तर या पिसळलेल्या लोकांच्या नजरा चुकवायला? हे घरी आपल्या आई बहिणीकडे पण याच नजरेने पाहत असतील का हो? या तिच्या प्रश्नार्थक वाक्यानंतर क्षणार्धात बसमधल्या सर्व पुरुषी माना आपापल्या पायांच्या अंगठ्याकडे झुकल्या। तिच्या रागाचा पारा चढलेलाच होता आणि तेवढ्यात तिच्याच वयाची एक मुलगी आपल्या जागेवरून उठली। 7-8 पावलं चालून आता ती त्या मुलांच्या घोळक्याच्या आणि त्या मुलीच्या मधोमध येऊन उभी राहिली। पुढच्या क्षणी तिने त्या मुलाच्या जोरात कानाखाली वाजवली। त्याच्या थोबाडीत मारल्यानंतर तिचा वाढलेला श्वास आणि राग सहज जाणवत होता। ती तशीच मागे झाली आणि परत आपल्या जागेवर जाऊन बसली। एव्हाना चालू प्रकार बसच्या ड्रायव्हर काकांना पण समजला होता, म्हणून त्यांनीही बस बाजूला उभी केली आणि मग ह्या प्रकाराने डोळ्यात पाणी आलेली ती मुलगी पुन्हा बोलायला लागली। अगदी घराच्या बाहेर पहिलं पाऊल टाकल्या टाकल्या समोरच्या टपरीवर उभ्या असलेल्या टोळक्यातून काहीतरी अश्लील कमेंट पास होते, त्याकडे दुर्लक्ष करायचं। पुढे रिक्षासाठी उभं असताना जाणाऱ्या येणाऱ्या कित्येक वासनाधीन नजरा झेलायच्या, नंतर बसमध्ये चढताना नको ते हापापलेले स्पर्श झेलायचे आणि त्यानंतर जिथे काम करायचं तिथेही हेच नालायक कुत्रे सगळे। कधीतरी समोरच्या बाईकडे आई म्हणून ताई म्हणून पहा रे। तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या मनातली व्यथा सहज सांगत होते। पुढे काही वेळाने बस सुरू झाली। नंतर बसमध्ये एकच नीरव शांतता होती, तरी त्या शांततेत एक आक्रोश हंबरडा फोडतच होता। लेखक म्हणून जेव्हा मी या विषयावर लिहायचं ठरवलं तेव्हा मी माझ्या जवळच्या बऱ्याच मैत्रिणीशी अशा किंचळवण्या नजराबद्दल चर्चा केली, मात्र बहुतांश मुलींनी आम्ही सरळ दुर्लक्षच करतो या प्रकारचं उत्तर दिलं। कदाचित यामुळेच असेल की या घटनांमधल्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांची हिंमत वाढत असेल। वेळीच जर प्रत्येकीने अशा लोकांना आईच्या दुधाची आठवण करून दिली तर
नक्कीच अशा अप्रवृत्तींना वेळीच जरब बसेल. शेवटी होणारा प्रकार रोजचाच झाल्यामुळे बहुतांश जणींनी तर या विषयावर लिहूच नकोस, काही फायदा नाही अशा प्रतिक्रिया दिल्या. पण असो, वाचणाऱ्या प्रत्येकाला, प्रत्येक मुलीला जर लिखाणाचं गांभीर्य कळालं असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या लोकांबद्दल हे शेअर करा. ह्या गोष्टी नजरेआड करण्यासारख्या नक्कीच नाही आहेत. वेळीच या अशा विषयांना वाचा फोडली तर काही अंशी तरी आपण गोष्टी बदलण्यात यशस्वी होऊ शकतो. लेखक अक्षय भिंगार दिवे सर.